नमस्कार हेल्थ टिप्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर बा मित्रांनो आज मी तुम्हाल तुम्हाला सांगणार आहे एक सफरचंद या फळाविषयी एक अनोखे सत्य जे की तुम्हाला माहीत नसतं पण ते माहिती असणं खूप अत्यंत गरजेचं आहे कारण की सफरचंद तुम्ही आवडीने खातात पण तुम्हाला हे माहीत नसतं क सफरचंदामध्ये विष आहे हे विष आपल्याला प्राणघातक किंवा आरोग्यास धोकादायक किंवा आपला मृत्यूही होऊ शकतो इतकं जहर हे विष आहे हे विष आहे सफरचंद हे जगातील सर्वात हेल्दी फळ मानलं जातं पण पौष्टिक फळेच आपल्या आरोग्यास नुकसानही पोहोचू शकतं मुळात सफरचंद आहे तर सफरचंदातील बिया आपला जीव घेण्यास कारणीभूत ठरू शकतात ते कसं आहे आज आपण जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझे हेल्थ टिप्स मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो सफरचंदाच्या बियामध्ये अमिदागलिन हे एक तत्व असतं जे मनुष्याच्या शरीरात पचनक्रियासंबंधी इन्झाईमच्या संपर्कात येतं तेव्हा ते, ते सायनाईड रिलीज करू लागतं आणि मुळात सफरचंदाच्या बियाचं कोटिंग फार कन टनक असतं त्यामुळे या बिया सहजपणे फोडणं शक्य नसतं ॲमेडायग्लिन साय सायन ॲमिडायग्लिनमध्ये सायनाईड आणि साखर असते आणि जेव्हा आपण या बिया गंगूत करतो त्यावेळेस त्याचं त्या हायड्रोजन सायनाईडमध्ये रूपांतर होतं जे प्लेन सायनाइड असतं त्याचं आणि ते साय हायड्रोजन सायनाईड आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं मित्रांनो तुम्ही पाहिला असाल श्रीदेवीचं महमा चित्रपट तुम्ही पाहिलेला आहे का या पिक्चरमध्ये ज्यावेळेस तिच्या मुलीला अत्याचार करणारा गुन्हेगाराचा खत्मा श्रीदेवी सफरचंदाच्या बिया खाऊ घालून ते करते म्हणजेच सफरचंदाच्या बियाचा प्रयोग त्या गुन्हेगारावर करते त्या या सायनाईडमुळे केवळ तुम्ही आजारीच होणार नाहीत तर तुमचा जीवालाही धोका होऊ शकतो तसेच या बिया कमी प्रमाणात कोणाच्या शरीरात जर गेल्या तर त्या का जास्त म्हणजे डोकेदुखी उलटी पोटदुखी किंवा कमजोरी अशाही समस्या उद्भवतात त्यामुळे सफरचंद खाण्यापूर्वी त्यातील बिया काढून टाका जेणेकरून त्याचे फायदे जे होऊ नये नुकसान होऊ नये तसेच तुम्ही न चावता बिया पोटात गेल्या तर घाबरण्याची गरज नाही पण जर बिया तुम्ही चावल्या आणि जर त्या फुटल्या तरच त्यातून सायनाइड रिलीज होतं तोपर्यंत काही होत नाही आणि काय करतं सायनाईड सायनाईडचं सा काम काय आहे तुम्हाला सांगतो सायनाईड एक कुख्यात विष आहे सामूहिक आत्महत्या किंवा केमिकल युद्धादरम्यानही अनेकांनी जीव घेतण्याचा मोठा इतिहास आहे सायनाईडचा आहे याने ऑक्सिजन पुरवठ्यात अडचण निर्माण होतात शरीरातील वेगवेगळ्या क्रिया बंद पडतात ऑक्सिजन कमी झाल्यामुळं तसेच सायनाईडमुळे हृदय आणि मेंदूची क्रियाही थांबते त्यामुळे तुमचा मृत्यू पण येऊ शकतो जर जास्त प्रमाणात सायनाईडचं सेवन केलं तर व्यक्तीला लगेच श्वास घेण्याचा अडथळा होतो किंवा त्याचा लगेच हृदयाची धडधड थांबते किंवा ब्लड प्रेशर कमी होतो आणि त्याचा मृत्यू होऊ होऊ हो शकतो सफरचंदाच्या बिया कमीत कमी जर दोनशे जर खाल्ल्या तरच तुम्हाला शरीरात विषबाधा होऊ शकते थोड्याशा बियाने काही होत नाही त्याच्या कमीत कमी शंभर दोनशे बिया तरी त्याच्या आपल्या पोटात जाणं गरजेचं असतं त्याच वेळेस आपण त्याची बाधा होते असे समजू शकतो